जानेवारी ते हेडिंग टाका ऍडजस्टमेंट्स. ओके, त्यामध्ये मित्रांनो पहिल्यांदा लिहा की प्रत्येक ऍडजस्टमेंटचे, त्यामध्ये सगळ्यांनी लिहा प्रत्येक ऍडजस्टमेंटचे किमान किमान दोन इफेक्ट्स होतात. ठीक आहे, प्रत्येक ऍडजस्टमेंटचे किमान दोन इफेक्ट होतात. म्हणून आपण बघितलेल्या काय आम्ही बोलत असतो, बघा ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले जे काही पॉइंट असतात तुम्हाला त्याचा आपण एका ठिकाणी पोस्टिंग करतो, बरोबर. ट्रायल बॅलन्सचा जो तक्ता असतो ज्यामध्ये डेबिट आणि क्रेडिट साइड दिलेली असते, त्यापैकी त्यात जे जे काही पॉइंट येतात त्याचा आपण एका ठिकाणी नोंद करतो, एका ठिकाणी कुठेतरी ते नोंद होतो, मग ते ट्रेडिंगला असेल, पीएलला असेल किंवा बॅलन्स शीटला असेल. पण ज्या ऍडजस्टमेंट असतात त्या ऍडजस्टमेंटचे मात्र मित्रांनो किमान दोन इफेक्ट तिथं होतात. ओके, तर आता कोणत्या कोणत्या ऍडजस्टमेंट आपण बघितल्या, तर त्यामध्ये पहिली ऍडजस्टमेंट आपण सगळ्यांनी कायम रोज बघतो आहे ती आहे क्लोजिंग स्टॉकची. तर एक नंबर टाका, एक नंबर टाका, पहिली ऍडजस्टमेंट आहे आपली क्लोजिंग स्टॉकची. मित्रांनो ही जी ऍडजस्टमेंट आहे ही 100% प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये असते, आपल्याला ही बघावीच लागते. ओके, तर क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट त्याचा पहिला इफेक्ट आणि दुसरा इफेक्ट. आता बघा पहिला इफेक्ट जो आहे तो या पद्धतीने लिहा, या ए पॉइंट लिहा. पहिला इफेक्ट कुठे करतो, तर पहिला इफेक्ट याचा करतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला नंबर एक. आणि सानिका गुड इव्हनिंग. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला नंबर एक. आणि नंबर दोन बी पॉइंट आपण याचा दुसरा इफेक्ट करतो बॅलन्स शीटच्या असेट साइडला. ओके, ही आहे क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट. काय आपण याचे इफेक्ट करतो, तर पहिला इफेक्ट करतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला आणि दुसरा इफेक्ट करतो क्लोजिंग सॉरी बॅलन्स शीटच्या असेट साइडला. तर ही झाली क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट. आता यामध्ये की जर एखाद्या ऍडजस्टमेंट मध्ये, यामध्ये आपण पुढे बघितलं होतं जस्ट अ सेकंड, यामध्ये एखाद्या क्लोजिंग स्टॉकच्या ऍडजस्टमेंट मध्ये दोन किमती दिल्या असतील तर त्यापैकी सर्वात लहान किंमत घ्यावी. ओके, बघा जर काय इथं सांगितलंय की जर एखाद्या ऍडजस्टमेंट मध्ये क्लोजिंग स्टॉकच्या जर तुम्हाला दोन किमती दिल्या असतील तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, त्यावेळेला तुम्हाला सर्वात लहान किंमत जी आहे ती तिथं घ्यायची. ही ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉकची. ठीक आहे, काल बघा एखाद्या प्रॉब्लेम मध्ये काय झालं होतं की क्लोजिंग स्टॉकच्या दोन किमती आलेल्या होत्या, एक होती मार्केट प्राइस, दुसरी होती कॉस्ट प्राइस. तर त्यावेळेला आपण काय केलं, त्यावेळेला सगळ्यात लहान किंमत जी आहे ती आपल्याला तिथं वापरायची आहे, ती आपल्याला तिथं घ्यायची आहे. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. क्लोजिंग स्टॉकच्या बाबतीमध्ये प्रत्येक ऍडजस्टमेंटच्या मित्रांनो दोन इफेक्ट येतात. पहिला इफेक्ट येतो क्लोजिंग स्टॉकचा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, दुसरा येतो बॅलन्स शीटच्या असेट बाजूला.
आता बघा ऍडजस्टमेंटचे जे इफेक्ट आहेत ते ऑटोमॅटिकली सतत रिपिटेटिव्ह ऍडजस्टमेंट करून करून तुम्हाला तिथं पाठच होऊन जातील. तर हे मला एकदा पहिल्यांदा सांगा तुमचं एवढं झालेलं आहे का, सो दॅट पहिली ऍडजस्टमेंट झाली असेल तर आपण दुसऱ्या ऍडजस्टमेंट कडे जाऊया. एवढं झालंय का लिहून मला एकदा सांगा. प्रतीक हो म्हणतोय. सृष्टी, हर्षदा, सानिका, स्नेहा, अथर्व, गायत्री, अनु, श्रुती, सानिया, केसीएम, शैलजा, प्राची. ठीक आहे, तर ऑलमोस्ट सगळ्यांचं ऋतुजा झालेला आहे, श्वेता झालेला आहे. चलो ठीक आहे, नाव टाकत चला. केसीएम हे कोणी टाकले बळा, नाव स्वतःच टाकत चला. ओके चलो, तर ही जर पहिली ऍडजस्टमेंट आपण इथं कव्हर केली जी 100% ठरली आहे. दुसरी ऍडजस्टमेंट मित्रांनो, आकडा नंबर 2 टाका, ती आहे डिप्रिसिएशन. डिप्रिसिएशन म्हणजे काय, तर डिप्रिसिएशनचा मराठीत अर्थ होतो झीज होणे. ओके, झीज होणे. बघा डिप्रिसिएशन हे फिक्स्ड असेटवर होतं. फिक्स्ड असेटवर डिप्रिसिएशन होतं म्हणजे नेमकं काय होतं, तर एखादी आपल्याकडं असेट असेल, एखादी मालमत्ता असेल, तर त्याची जी किंमत असते मित्रांनो ती कालानुरूप कमी कमी होत जाते. फॉर एक्झाम्पल असा एक विचार करा की तुमच्याकडे एखादी मशिनरी आहे, तुमच्याकडे एखादी 4-व्हीलर गाडी आहे, तुमच्याकडे एखादी 2-व्हीलर गाडी आहे. तर बाळांनो बघा, नवीन जी गाडी असते त्या नवीन गाडीची किंमत जास्त असते, बरोबर. नवीन गाडीची किंमत जास्त असते आणि तीच गाडी जर तुम्ही 2 वर्ष वापरली आणि त्यानंतर तुम्ही ती विकायला गेलात तर ऑब्व्हियसली त्याची किंमत काय होते, तिथं कमी येते. आता ही किंमत का कमी होते, तर त्यामध्ये झीज झालेली असते. वस्तूचा जसजसा तुम्ही वापर करत राहता तसतसं वस्तूची किंमत त्या वापराच्या मानाने तिथं काय होत असते, कमी होत असते. आणि हे वस्तूची किंमत कमी होण्याला, बघा समजून घ्या, फिक्स्ड असेटची किंमत कमी होण्याला, वस्तूची किंमत कमी होण्याला अकाउंटिंग मध्ये आपण डिप्रिसिएशन असं म्हणतो. डिप्रिसिएशन म्हणजे वस्तूची किंमत कमी होणे. ओके, सो डिप्रिसिएशनचे 2 इफेक्ट, त्यानुसार पहिला इफेक्ट काय होतो, तर त्याचा ए इफेक्ट संबंधित, लिहा सोबत, संबंधित असेट मधून वजा, संबंधित असेट मधून वजा, नंबर एक. दुसरा, खर्च समजून, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ओके, खर्च समजून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. हे झाले डिप्रिसिएशनचे 2 इफेक्ट, संबंधित असेट मधनं वजा मित्रांनो, आणि दुसरा काय, खर्च समजून पीएल अकाउंटच्या तुम्हाला त्याला घ्यायचा आहे डेबिट बाजूला. तर ही डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट आपली इथं कव्हर अप झालेली आहे. तिसरी मित्रांनो ऍडजस्टमेंट बघूया, जी आहे बॅड डेट्स. ही ऍडजस्टमेंट एक ठरलेली आहे, बॅड डेट्स अँड आरडीडी. बॅड डेट्स अँड आरडीडी, आरडीडीचा लॉंग फॉर्म काय, तर रिझर्व फॉर Reserve for doubtful debts. Bad debts and RDD. ही ऍडजस्टमेंट एक आपली कायम ठरलेली आहे. ओके, याचे पण 2 इफेक्ट. एक तर पहिला इफेक्ट काय, तर पहिला इफेक्ट मित्रांनो डेटर्स मधून वजा, दुसरा बी इफेक्ट खर्च म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ओके, खर्च म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ठीक आहे, तर बॅड डेट्स आणि आरडीडी या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करतो. पहिला इफेक्ट काय, तर डेटर्स मधनं वजा करायचे तुम्हाला, आणि दुसरा इफेक्ट काय करायचा आहे, खर्च समजून तुम्हाला पीएलच्या डेबिटला त्याला तिथं घ्यायचा.
आता बॅड डेट्स अँड आरडीडीचा एक क्रम असतो मित्रांनो. ओके, बॅड डेट्स अँड आरडीडीचा एक क्रम असतो. लेट से मी तुम्हाला इथे एक एक्झाम्पल देतो की या एक्झाम्पलच्या थ्रू आपण ही ऍडजस्टमेंट समजून घेऊया. डेटर्स तुम्हाला दिलेत, फॉर एक्झाम्पल डेटर्स तुम्हाला दिलेले आहेत 1,00,000 रुपये. ओके, डेटर्स तुम्हाला दिलेत 1,00,000 रुपये. जस्ट बघा, लिहू नका, जस्ट बघा पहिल्यांदा. आणि इथं सांगितलंय, इथं खाली ऍडजस्टमेंट तुम्हाला सांगितलेली आहे, प्रोव्हाइड फॉर, समजून घ्या, समजून घेणं महत्वाचं आहे. प्रोव्हाइड फॉर बॅड डेट्स ₹20,000, प्रोव्हाइड फॉर बॅड डेट्स ₹20,000 अँड 5% अँड 5% फॉर आरडीडी. प्रोव्हाइड फॉर बॅड डेट्स 20,000 अँड 5% फॉर आरडीडी. कशी ऍडजस्टमेंट ही करायची? तर मित्रांनो, पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची, व्यवस्थित समजून घ्या, महत्वाचा पॉइंट आहे, मुलांचं कन्फ्युजन होतं इथं. पहिल्यांदा जे बाळांनो डेटर्सची जी अमाऊंट दिली ना, ती पहिल्यांदा घ्यायची. पहिला इफेक्ट मी काय सांगितलाय, डेटर्स मधनं वजा. तर पहिल्यांदा इथं काय करायचं, 1,00,000 रुपये घ्यायचे डेटर्सचे. सगळ्यात पहिल्यांदा बॅड डेट्स वजा करायचे. इथं लिहायचं लेस बॅड डेट्स. किती बॅड डेट्स तुम्हाला सांगितलेत मित्रांनो? तर बॅड डेट्स तुम्हाला सांगितलेत 20,000. ओके, तर 1,00,000 20,000 मी वजा करतो. 1,00,000 20 गेले तर आउट, इथं राहतील इनरला 80,000, नंबर एक. आता आम्हाला काय सांगितलंय पुढे, एक सेकंड, आता मला पुढे याच्या काय सांगितलंय की आरडीडी प्रोव्हाइड करा याच्यावर किती टक्के. तर याच्यावर आरडीडी तुम्हाला सांगितलंय किती, 5%. ओके, आता आरडीडी हा जो आहे, लेस आरडीडी ऍट द रेट 5%. आता आरडीडी जो 5% आहे तो कशाच्या काढायचा आहे? तो मित्रांनो 80,000 5 काढायचा आहे, ना की या 1,00,000. समजते तुम्हाला? मुलं काय करतात, चुकून 1,00,000 5% काढायला जातात. 1,00,000 5% काढायचे नाहीये, आपल्याला या रकमेच्या वर 5% आरडीडी काढायचा आहे. 80,000 5%, 10% येईल 8,000, मग 5% येणार किती, 4,000. ओके, 5% येणार 4,000. 80 4 गेले इथं किती राहणार, 76,000. 80 4 गेले इथं राहतील मित्रांनो 76,000. ओके, सो या बेसिसनं आपल्याला आरडीडी आणि बॅड डेट्सची ऍडजस्टमेंट करायचे. पहिल्यांदा पहिल्यांदा काय करायचे, तर बॅड डेट्स वजा करायचे आणि राहिलेल्या रकमेवर तुम्हाला दुसऱ्यांदा तिथं काय करायचे, आरडीडी हा कॅल्क्युलेट करायचा तिथं आहे. तर ही गोष्ट कायम लक्षात ठेवा जी मी सांगितली, की आरडीडी जो आहे तो दिलेलं पर्सेंटेज जे आहे ते मित्रांनो या राहिलेल्या रकमेवर कॅल्क्युलेट केलं जातं. ओके, ही जी राहिलेली रक्कम आहे ना त्याच्यावर ते कॅल्क्युलेट केलं तिथं जातं. तर ती गोष्ट मित्रांनो महत्वाची आहे, तेवढा पार्ट तिथं लक्षात घ्या. तर हे एक्झाम्पल जे आहे ते इथं लिहून घ्या, यानुसार आपल्याला प्रत्येक वेळेला काम तिथं करायचं आहे. लिहून घ्या, झालं की मला तिथं बाळांनो सांगा. एक्झाम्पल लिहून झालं की मला सांगा, सो दॅट मी पुढची ऍडजस्टमेंट इथे कंटिन्यू करतो. प्रतीक झालेला आहे, ओके. प्रांजली ठीक आहे, शीतल, आदित्य, सानिका, तनुजा, अनु, हर्षदा, साक्षी, श्रुती, शैलजा, प्राची, श्वेता, ऋतु, सृष्टी. ओके, सो ऑलमोस्ट सगळ्यांचं झालंय असं दिसतंय, काय हरकत नाही बाळांनो. स्नेहा ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. तर ही ऍडजस्टमेंट तुम्हाला समजली असेल. समजून घेण्यासारखा पॉईंट काय, तुम्हाला मी सांगितला की पहिल्यांदा डेटर्स मधनं बॅड डेट्स वजा करतो आणि त्यानंतर जी राहिलेली रक्कम आहे त्यावर आरडीडी आपण तिथं क्रिएट करतो. ओके बाळांनो, गायत्री, अनुजा, ठीक आहे. चलो, तर ऍडजस्टमेंट नंबर 3 झाली, तर ऍडजस्टमेंट नंबर 4 बघूया आपण काय बघितलेली आहे. ऍडजस्टमेंट नंबर 4 पण व्यवस्थित बघा, काल एकदा एक्सप्लेन केलंय, पुन्हा एकदा आज बघा. ती ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंगच्या बाबतीमध्ये. जस्ट पहिल्यांदा बघा,
आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग मध्ये आपण दोन विषय दोन गोष्टी आउटस्टँडिंग आपल्या असू शकतात. ओके, असं आपण काल बघितलं. त्यापैकी आपलं काय आउटस्टँडिंग असू शकतं? फॉर एक्झाम्पल, पहिल्यांदा आपले एक्सपेन्सेस जे आहेत, खर्च जे आहेत, ते आउटस्टँडिंग असू शकतात. दुसरा भाग आपले इन्कम आउटस्टँडिंग असू शकतात. ठीक आहे, तर आता एक्सपेन्स म्हणजे आउटस्टँडिंग म्हणजे काय की रक्कम, एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग म्हणजे काय, रक्कम द्यायची आहे. ओके, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत म्हणजे रक्कम काय आहे, देणं आहे. आणि इन्कम आउटस्टँडिंग आहे म्हणजे काय आहे, पैसे आपले येणं आहेत. ओके, तर आता पहिला इफेक्ट काय, तर पहिला इफेक्ट दोन्हीकडे सेम आहे की संबंधित संबंधित याला असं लिहू आपण, संबंधित गोष्टीमध्ये ऍड. ओके, पहिला इफेक्ट दोन्हीकडे सेम आहे, संबंधित गोष्टीमध्ये तुम्हाला हे ऍड करायचंय, पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट काय, दुसरा इफेक्ट काय, तर इथं मित्रांनो देणं आहे, एक्सपेन्सेसच्या बाबतीमध्ये देणं आहे. देणं म्हणल्यानंतर दुसरा इफेक्ट येणार कोणत्या बाजूला, लायबिलिटी बाजूला. ओके, लायबिलिटी बाजूला. आणि येणं आहे म्हणल्यानंतर मित्रांनो कोणत्या बाजूला येणार हे, येणं आहे म्हणल्यानंतर असेट साइडला, येणं म्हणल्यानंतर येणार ते असेट साइडला. समजते मित्रांनो? आउटस्टँडिंग मध्ये बघा, इन्कम आउटस्टँडिंग आहे म्हणजे पैसे येणार आहेत, आणि एक्सपेंडिचर आउटस्टँडिंग आहे म्हणजे पैसा आपण पैसे आपण देणे लागतो. ओके, सो देणं देणं म्हणल्यानंतर ते येतं लायबिलिटीला, आणि पैसे येणार आहेत म्हणल्यानंतर ते येतात असेट बाजूला. तर आउटस्टँडिंगच्या बाबतीमध्ये लक्षात घ्यायचं, पहिल्यांदा आउटस्टँडिंगचे ऍडजस्टमेंट सोडवताना की काय आउटस्टँडिंग आहे, खर्च आउटस्टँडिंग आहे का इन्कम आउटस्टँडिंग आहे. जनरली 99% तुम्हाला खर्च आउटस्टँडिंग असलेले दिसतील, म्हणजे आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट प्रत्येक वेळेला येईल 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 असं मी सांगतो. तर मोस्ट प्रोबॅब्ली कुठली ऍडजस्टमेंट आपल्याला येणार आहे, तर मोस्ट प्रोबॅब्ली मित्रांनो तुम्हाला एक्सपेंडिचर आउटस्टँडिंग आहे अशा पद्धतीची ऍडजस्टमेंट येणार आहे. जास्तीत जास्त विचारली जाण्याची शक्यता जी आहे ती या पद्धतीची आहे, एक्सपेंडिचर म्हणजे देणं आउटस्टँडिंग आहे त्याची. बट ते विचारलंच जाईल म्हणून त्याच्यावर विसंबून न राहता आपली तयारी जी आहे ती आपली दोन्ही बाजूसाठी असली पाहिजे. कारण आपण काय शिकताना सगळ्या गोष्टी पूर्ण शिकणार आहे, कम्प्लीट घेणार आहे करून कव्हर, त्यामुळे काय हे करायचं नाही. फक्त एक गोष्ट तुम्हाला तिथं सांगून ठेवली की जास्त विचारलं जाईल ते पद. नेक्स्ट आहे, पुढे एक ऍडजस्टमेंट आपण बघितली ती आहे प्रीपेड एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंगच्या विरुद्धार्थी शब्द प्रीपेड एक्सपेंडिचर. ओके, प्रीपेड एक्सपेन्सेस, त्यामध्ये पहिला इफेक्ट काय करतो आपण, तर संबंधित संबंधित खर्चातून वजा. पहिला इफेक्ट काय, याचा संबंधित खर्चातून वजा. आणि दुसरा इफेक्ट याचा काय, दुसरा इफेक्ट याचा बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. बॅलन्स शीटच्या असेटला. ओके, प्रीपेड मध्ये मित्रांनो बघा, प्रीपेड ही बरोबर आउटस्टँडिंगच्या विरुद्धार्थी असते. बघा, आउटस्टँडिंग तुम्ही लिहिलं, आउटस्टँडिंगचा पहिला इफेक्ट काय केला, संबंधित गोष्टीमध्ये तुम्ही ऍड केला. तर इथं तुम्ही प्रीपेड मध्ये काय केलं, संबंधित गोष्टी खर्चातून तुम्हाला वजा करायचा आहे. दुसरा इफेक्ट याचा तुम्ही इथं लायबिलिटीला घेतला, याचा दुसरा इफेक्ट तुम्ही कुठे घेतला, असेट बाजूला घेतला. ठीक आहे, तर आउटस्टँडिंग आणि प्रीपेड हे बरोबर एकमेकाच्या विरुद्ध अर्थी शब्द आहेत. तर या बेसिसनं या गोष्टीकडे इथं बघून घ्या. ठीक आहे, तर हा पण पॉइंट इथं कम्प्लीट झालेला आहे आउटस्टँडिंग आणि प्रीपेडचा. चलो नेक्स्ट बघूया, पुढची ऍडजस्टमेंट काय आहे. प्रीपेड नंतर तुम्ही बघितली होती मित्रांनो कोणती ऍडजस्टमेंट, सहा. हा, त्यामध्ये बघितलेली गुड्स, लिहा माझ्यासोबत गुड्स विथड्रॉन बाय प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज. गुड्स विथड्रॉन बाय प्रोप्रायटर
फॉर पर्सनल यूज, म्हणजे माल जो आहे तो दुकानातनं घेतलेला आहे प्रोप्रायटरनी म्हणजे व्यवसायाच्या ओनरनी स्वतःच्या खाजगी कारणासाठी, फॉर हिज पर्सनल यूज, स्वतःच्या खाजगी कारणासाठी त्यानं जर माल काढून घेतला तर काय इफेक्ट त्याचे करायचे. ओके, तर मी एक या संदर्भात वाक्य तुम्हाला सांगितलेलं की माल आपल्याकडून गेला, माल आपल्याकडून गेला तर आपण पहिला इफेक्ट काय करतो की ट्रेडिंग अकाउंटच्या तुम्हाला क्रेडिटला लिहायचं. तर त्याचा जो पहिला इफेक्ट आहे तो तुम्हाला मित्रांनो घ्यायचा आहे ट्रेडिंग अकाउंटच्या, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. नंबर एक, नंबर एक. आणि दुसरा पर्सनल यूज साठी काही मित्रांनो घेतलं पर्सनल यूज, तर त्याला आपण ड्रॉइंग्स म्हणतो. तर ड्रॉइंग्स म्हणून, ड्रॉइंग्स म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला. ओके, ड्रॉइंग्स म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट बाजूला. तर ही झाली मित्रांनो सहावी ऍडजस्टमेंट आपली, जी आपण आजपर्यंत बघितलेली होती. ज्या ऍडजस्टमेंट आतापर्यंत तुम्हाला झालेल्या आहेत ना बाळांनो, त्याच ऍडजस्टमेंट आपण इथं घेतलेल्या आहेत. ओके, ज्या ऍडजस्टमेंट तुम्हाला झाल्या त्या ऍडजस्टमेंट जस्ट आपण इथं घेतलेल्या आहेत. आता इथनं पुढं सातवी ऍडजस्टमेंट जी आहे ती एक मेजर ऍडजस्टमेंट आहे. चार इफेक्ट जे येतात, काल आपण बघितली गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर वाली, ती एक तिथं बघून घेऊया. ठीक आहे, तर ही जरा अशी व्यवस्थित महत्वाची लिहून घ्या. गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड क्लेम, क्लेम. ओके, गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम. आता बघा, आता बघा, इथं हा जो पहिला पॉइंट आहे ना डिस्ट्रॉइड बाय फायर, याचे मित्रांनो दोन इफेक्ट येतात. ठीक आहे, याचे मित्रांनो दोन इफेक्ट येतात. आणि इन्शुरन्स कंपनी, इथं दिलंय की इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम, या गोष्टीचे मित्रांनो सेपरेट दोन इफेक्ट येतात. ओके, कालच आपण बघितलेलं की याचे टोटल चार इफेक्ट येतात. ओके, हा आहे पहिला, हा इथला दुसरा, हा तुमचा इथला तिसरा आणि हा इथला चौथा. असे चार इफेक्ट येतात या ऍडजस्टमेंटचे. पहिल्यांदा माल एकतर आगीमुळं नुकसान झाला, आगीमुळं जळून खाक झाला, त्याचा पहिला इफेक्ट काय, तर माल बाहेर गेला. तर पहिला इफेक्ट मित्रांनो येतो कुठं, तर पहिला इफेक्ट येतो ट्रेडिंग अकाउंटच्या. तुम्ही रेग्युलर पद्धतीने लिहिलं चालेल, या पद्धतीने डायग्राम काढायची काही गरज नाहीये, जस्ट मी इथं एक्सप्लेन तुम्हाला करण्यासाठी काढलंय. ट्रेडिंग अकाउंटच्या, ट्रेडिंग अकाउंटचं तुम्हाला घ्यायचंय क्रेडिट साइडला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर. नंबर दोन, नंबर दोन लॉस म्हणून, म्हणजे नुकसान आहे आपलं आगीमुळे माल खराब होणं, लॉस म्हणून, लॉस म्हणून लॉस म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, लॉस म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. कळते तुम्हाला, पहिलं काय माल बाहेर गेला म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, दुसरा लॉस झाला माल आगीमुळे नुकसान झालं, आगी आग लागल्यामुळं माल गेला हे आपलं नुकसान आहे, मग तो लॉस म्हणून तुम्हाला घ्यायचा आहे पीएलच्या डेबिटला. ओके, पीएलच्या डेबिटला. तर ही जी ऍडजस्टमेंट आहे याचे तुम्हाला, याचे तुम्ही दोन इफेक्ट केले. आता हा जो लॉस तुमचा झाला त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला ही नुकसान भरपाई मिळाली, बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऍडजस्टमेंट अशी होती की 10,000 माल जळून खाक झाला किंवा 10,000 मालाचं नुकसान झालं, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला इन्शुरन्स कंपनीने फॉर एक्झाम्पल 7,000 दिले. बघा, टोटल लॉस झालता 10, नुकसान भरपाई मिळाली 7, म्हणजे आपला लॉस कितीचा झाला मुळात, तर ऑब्व्हियसली 3,000 झाला, कारण टोटल लॉस पैकी नुकसान भरपाई मिळून त्यातला काही लॉस जो आहे तो आपला तिथं आपण काय केलाय रिकवर केलेला आहे त्यामुळं. ओके, सो याचा तिसरा इफेक्ट काय, तो जो लॉस तुम्ही रेकॉर्ड केलाय इथं असल्या प्रॉफिट अँड
लॉस अकाउंटच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर मधून वजा ओके गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर मधून वजा नंबर तिसरा हा तिसरा इफेक्ट आणि चौथा काय पैसे मिळणार आहेत ओके चौथा इफेक्ट काय पैसे मिळणार म्हणून पैसे मिळणार म्हणून बॅलन्स शीटच्या असेट बाजूला पैसे मिळणार म्हणून बॅलन्स शीटच्या असेट बाजूला बाळांनो मोठं थोडस एक ह्याचं काम थोडस जास्त लिखाण झालेलं आहे बट तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी मी लिहिले जेवढं सोप्यातल्या सोप्या लँग्वेज मध्ये होईल तेवढं तुम्हाला लिहून द्यायचा प्रयत्न बाळांनो ही जी ऍडजस्टमेंट आहे ही तुम्हाला एक दोन चार वेळेला करावी लागेल तेव्हा जाऊन ही समजेल कशा पद्धतीने याचे इफेक्ट येतात ते ज्यांचं कुणाचं झालेलं नाहीये याचं लिहून ते थोडस याला तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढला तरी चालेल प्रांजली अजून एकदा सांगूया अजून एकदा पहिला इफेक्ट काय करायचं बळा एक तर आपला माल नुकसान झालंय म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला तुम्हाला घ्यायचंय बरोबर माल गेला म्हणून ट्रेडिंगच्या क्रेडिटला दुसरा लॉस झाला आपला म्हणून आपण तो घेणार पीएलच्या डेबिटला ओके लॉस झाला आपला म्हणून तो घेणार पीएलच्या डेबिटला तिसरा लॉस कमी झाला इन द सेन्स टोटल नुकसान भरपाई आपल्याला जी मिळाली ती त्यामधनं म्हणजे पीएलच्या डेबिटमधनं ती वजा करायची आणि चौथं पैसे मिळणार आहेत म्हणून तुम्हाला बॅलन्स शीट जे आहे असेटला घ्यायचे आहेत ओके सो थोडस मी तुम्हाला पुन्हा एकदा प्रॉब्लेम शो करून दाखवतो हा जस्ट इथं लक्ष द्या तुम्हाला आता लक्षात येईल बघा इथे एकदा की इथं काय केलं होतं कालचा प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम नंबर किती माहित नाही चार असेल तर पहिल्यांदा गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर लॉस झाला ओके गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर लॉस झाला म्हणून मी कुठे लिहिला ट्रेडिंग अकाउंटच्या इथं बाळांनो क्रेडिटला लिहिला आहे हा झाला माझा कुठला इफेक्ट पहिला इफेक्ट ओके हा झाला पहिला इफेक्ट नंबर एक दुसरं नुकसान झालं माझं 8,000 मालाचं म्हणजे आग लागून नुकसान झालं त्यामुळे मी याचा दुसरा इफेक्ट केला पीएलच्या डेबिटला दिस इज माय सेकंड इफेक्ट ओके आता याच्या अगेन्स्ट मला इन्शुरन्स क्लेम मिळाला याच्या अगेन्स्ट मला 6,000 इन्शुरन्स क्लेम मिळाला तर हा मी इथं तिसरा इफेक्ट केला की टोटल नुकसान आहे 8 त्यातनं 6 गेले आणि आउटरला इथं राहिले 2,000 तर हा केला तिसरा इफेक्ट आणि हे जे 6,000 आहेत इथले हे आपल्याला मिळणार आहेत ओके 6,000 आपल्याला मिळणार आहेत तर 6,000 आपल्याला मिळणार आहेत जी गोष्ट मिळणार म्हणून हा आपण इथं केलेला आहे याचा चौथा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट बाजूला तर असे 1, 2, 3, 4 इफेक्ट आपण इथं केलेले आहेत ओके असे 4 इफेक्ट केलेले इथं आहेत फर्स्ट वन सेकंड थर्ड अँड देन इथं फोर्थ वन आय होप हे तुम्हाला बऱ्यापैकी समजलं तिथं असेल ओके सो ठीक आहे काय हरकत नाही नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघूया नेक्स्ट ऍडजस्टमेंट समजून घेऊया 7 झाला लास्टची आहे आता झालेल्या भागापैकी 8 नंबरची एक बघा लिहा अनरेकॉर्डेड परचेसेस अँड सेल्स तर यामध्ये बघा पहिले इथं बघूया परचेसच्या बाबतीमध्ये काय करायचं आणि इकडे बघूया सेल्सच्या बाबतीत काय करायचं पहिला इफेक्ट तर सेमच आहे दोन्हीकडं पहिला इफेक्ट तर सेमच आहे पहिला काय इफेक्ट आहे इकडं अनरेकॉर्डेड आहे म्हणजे परचेसेस मध्ये ऍड इथं तुम्हाला करायचंय सेल्स मध्ये ऍड हा झाला पहिला इफेक्ट दुसरा इफेक्ट याचा मित्रांनो की आता परचेस आहे बरोबर माल खरेदी केला म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल तो उधारीवर केला असेल म्हणून दुसरा इफेक्ट याचा जो आहे
तो तुम्हाला क्रेडिटर्स मध्ये ऍड करायचा आहे. क्रेडिटर्स बॅलन्स शीट च्या लायबिलिटी ला असतात, तर हा तुम्हाला क्रेडिटर्स मध्ये ऍड करायचा आहे. आणि हा इकडे तुम्हाला डेटर्स मध्ये ऍड करायचा आहे. ओके, हा तुम्हाला डेटर्स मध्ये ऍड करायचा आहे. ठीक आहे, तर आता ही जी ऍडजस्टमेंट आहे ही प्रॉब्लेम नंबर एक जो आपण घेतलेला नाहीये त्यामध्ये ती आहे, ती जरा बघूया पुन्हा आपण जेव्हा येईल तेव्हा. जस्ट आता एका प्रॉब्लेम मध्ये आली होती म्हणून जस्ट मी लिहून द्यायचं म्हणून तुम्हाला लिहून दिले. एवढा ऍडजस्टमेंट, 8 ऍडजस्टमेंट आतापर्यंत मित्रांनो आपण बघितलेल्या आहेत. अजून टोटल जर बघायला गेलं तर 15-16 ऍडजस्टमेंट आहे जे आपल्याला अशा लिहून घ्यायचे आहेत. म्हणून तुम्हाला मी काय सांगितलं की पेज जे आहे ते 2 पेज आपल्या ऍडजस्टमेंट साठी ठेवा. सगळ्या ऍडजस्टमेंट तुम्हाला एकाच ठिकाणी तिथं बघायला मिळतील. तर आय होप हे तुमचं लिहून झालेलं आहे का मला एकदा सांगा. झाला असेल तर आपण पुढचा भाग काय आहे तो बघूया.